अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। सालाबाद प्रमाणे एरोंडोल ते श्री क्षेत्र शेगाव येथे पाहिले जाणाऱ्या दिंडीचे भक्तिमय स्वागत आज जामनेर शहरातील भाविक भक्तांच्या वतीने मोठ्या श्रद्धेने करण्यात आले। या पायी दिंडीचा विश्राम आज जामनेरात मुक्कामी होता। शहरातील मातोश्री नर्सरीचे संचालक रविभाऊ महाजन हे दरवर्षी या दिंडीची सेवा करत असतात। यावर्षी सुद्धा या पायी दिंडीचा मुक्काम रविभाऊ महाजन यांच्या घरी होता। या प्रसंगी दिंडीतील भाविकांनी या ठिकाणी भक्तिमय कीर्तन सादर केले। कीर्तन ऐकण्यासाठी वाकी रोड परिसरातील गजानन भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर गजानन महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी जामनेर शहरातील गजानन भक्त मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या सोबत साई गजानन संस्थेच्या अध्यक्ष बापू मोरे हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपल्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। या वारीचं 31वं वर्ष आहे। यावर्षी गेल्या 31 वर्षापासून तुम्ही उभं राहणार सर्व इकडे, गेल्या 31 वर्षापासून इकडे उभं 31 वर्षापासून आम्ही दिंडीत आलो होतो। एक बाबा एरंडोल तालुक्यातल्या गजानन भक्तांना दरवर्षी शेगावला नेऊन त्यांना दर्शन व्हावं आणि लोकांना जास्तीत जास्त बाबांचा प्रचार व्हावा म्हणून आमचा उद्देश आहे। आमच्या संस्थेतर्फे ही दिंडी जाते, ही दिंडी 6व्या दिवशी शेगावला पोचते आणि मग आम्ही परत येतो। तिथे मुक्काम आता येतं दामनेर, पहिला मुक्काम विटनेर, दुसरा दामनेर, तिसरा मलकापूर बोधवड, चौथा मलकापूर, नंतर नांदुर आणि शेगाव, असे मग 6 मुक्काम ठरलेले असतात। आणि विशेष म्हणजे रवी महंताचं सहकार्य असं की गेल्या 12 वर्षापासून रवी महाजनने आम्हाला दामनेरला संपूर्ण वारीची व्यवस्था पाहतात। मंडळातले हे सर्व सहकारी आहे आमच्या मंडळाचा, विशेष म्हणजे स्वयंपाक करणाऱ्यापासून सत्संग ग्रुपपासून सहजे भाग आहेत हे सर्व मंडळी चालवते, म्हणून दिवाळी चालू राहते। आम्ही एरंडोलहून शेगावपर्यंत पायी चालतो आणि आमचा पहिला मुक्काम विटनेरला, दुसरा जामनेरला, तिसरा आमचा मुक्काम आपला बोधवडला, नंतर मलकापूर, नांदुरा आणि शेगाव। फक्त गजानन महाराजांच्या भेटीसाठी आमचा सर्व वारकरी संप्रदाय त्यासाठी कार्यरत आहे आणि तो अखंडपणे चालू राहावा हीच आमची सदिच्छा। आम्ही वारीमध्ये जात असताना प्रत्येक ठिकाणी सकाळचा चहा असो, दुपारचं जेवण असो, संध्याकाळचं जेवण असो, त्या ठिकाणी आम्ही सत्संग करतो, भजन करतो, नंतर भोजन करतो, असे आमचे वारीची प्रथा आहे। आणि याच्यामध्ये लहान मोठे वृद्ध सर्व असे सर्व वारकरी एकत्र चालत असतात आणि गजानन बाबाची भेटीची आस त्यांना लागलेली असते, त्या याच्या ओढमुळे ते पहिले भजनच सांगतात नंतर मग भोजन करतात, अशी आमची वारीची प्रथा चालू आहे। मागील 12 वर्षापासून एरंडोल ते शेगाव पायी दिंडीचा मुक्काम जामनेर शहरामध्ये वाकी रोड परिसरामध्ये आपल्याकडे राहत असून, वाकी रोड परिसरातील सर्व छत्रपती शिवाजी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, त्याच्यानंतर सर्व गावातील जे मित्र कंपनी आहे त्यांच्या सर्व सहकार्याने दिंडीचं दरवर्षी स्वागत केलं जातं आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था, त्याच्यानंतर भोजनाची व्यवस्था सर्व 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 वाकी रोड परिसरामध्ये केलं जातं आणि त्या माध्यमातून दरवर्षी एक वेगळी एकतेचा संदेश जामनेर शहरामध्ये जातो। Hey, 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 hey
Hey.
जेबीएन महाराष्ट्र न्यूज, नमस्कार।